जळगावचे शहर बस स्थानक अस्वच्छतेने भरलेले आहे. स्वच्छतेचा बोजबारा उडालेला या ठिकाणी दिसून येतो. प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांवर शेवाळ रुजले आहे. बस स्थानकाला लागूनच कचराकुंडी असल्याने साठलेल्या कचऱ्यामुळे स्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे. बस स्थानकाच्या आवारात कचरा तसेच चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शौचालयातून बाहेर पाणी वाहत असल्याने प्रवाशांना त्या घाण पाण्यातूनच ये जा करावी लागत आहे. दररोज माझा अर्धा तासचा प्रवास आहे आणि मुच्चंडी टू बेळगावपर्यंत. तिथे खरं हे इथं सी बी टीची दूरदर्शा पाहून इकडं कोण पण बघिना झालं आहे. तरी सरकारने या सी बी टीकडे पाहून तरी लक्ष द्यावं. अब यहाँ पर सिटी बस स्टँड जो है, सिटी बस स्टँड का देखने के बाद में पब्लिक के लिए बहुत तकलीफ हो रही है. इसमें रास्ता बराबर ठीक नहीं है और गंदी स्मेल आ रही है. यहाँ पर बहुत सारी स्मेल आ रही है क्योंकि यहाँ पर टॉयलेट लगा है. ये टॉयलेट्स का क्या है, साफ सफाई नहीं हो रहा है तो यहाँ से इसके वजह से यहाँ पर बहुत गंदी स्मेल आ रही है. जो भी आपको पब्लिक दिख रहे हैं यहाँ पर, आपको पब्लिक आपको नाक को आप कपड़ा लगा के बैठे हुए हैं और रोड का भी हालत बहुत बुरा हालत है. ನಾ ಡೈಲಿ ಸಿಂಧೋಳಿಂದ ಮೆಳ್ಗಾಮ್ ಬರ್ತೇನ್ರಿ. ಬರ್ತೇವಿ. ಈಗ ಬಸ್ ಅಂತೂ ಸರಿಯಾಗಿ ಬರಂಗಿಲ್ಲ ಟೈಮ್ ಸೇರಿ. ಅದು ಇದು ರೋಡ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ನೋಡ್ಕೇಶಿ ಇಲ್ಲಿ ಇರಾಕಂಗಿಲ್ಲ 5 ನಿಮಿಷ. ಮಳೆ ಆದ ತಕ್ಷಣ ಇಷ್ಟು ಸ್ಮೆಲ್ ಬರ್ತದೆ ಟಾಯ್ಲೆಟದ, ಅದು ಯಾರು ಬಂದು ನೋಡಂಗಿಲ್ಲ. ಒಟ್ಟು ಆಡ್ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಒಂದು 2 ದಿವಸ ಬರ್ತಾರೆ, 3ನೇ ದಿವಸ ಕಲ್ಲೇ ಹೋಗಿಬಿಡ್ತದೆ. ಇದು ಯಾರು ಎಚ್ಚರಿಕೆ ಮಾಡಬೇಕಾ? ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗ್ತೈತೆ ಅಂತ ಕೇಳ್ತೇವೆ. बस स्थानकाच्या आवारात भटक्या कुत्र्यांचाही मुक्त वावर दिसून येत आहे. प्रवाशांसाठी असलेला शेडचा वापर काही जण झोपण्यासाठी करीत आहेत. बेळगावच्या बसस्थानकामध्ये, सिटी बसस्थानकामध्ये आणि सिटी बसस्थानकाची दूरदर्शा तुम्ही बघताय, माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही की कशाप्रकारे रस्त्याची दूरदर्शा झाली आहे. भटके जनावरांची इकडे जास्त कल वाढला आहे आणि तुम्ही पाहू शकताय कॅमेरामध्ये की वारंवार प्रशासनाला सांगूनही इकडे लक्ष दिलं नाही. जे शौचालय तुडुंब भरून वाहत आहे, कारण इथल्या प्रवाशांना रोज हजारो प्रवासी इथे प्रवास करत असतात आणि प्रवास करत असताना इथे घाणीचं साम्राज्य खूप झालं आहे. त्याचबरोबर रस्त्याची दूरदर्शा पण प्रशासनाचं लक्ष नाही आहे. बघू शकता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये की कशाप्रकारे या रस्त्याची दूरदर्शा असू द्या आणि लेडीज टॉयलेट आणि जेंट्स टॉयलेट तिथे आहे, त्या टॉयलेटच्या बाजूला सर्व पाणी रस्त्यावर येत आहे. एकंदरीत बेळगावचे हे शहर बस स्थानक म्हणजे अस्वच्छतेचे आगर बनले असून यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी 11.5% इतका सर्वाधिक व्याज दर आणि सर्वोत्तम परतावा. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, सुरक्षितता सर्वप्रथम. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.